सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं उद्या बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत उद्या मुख्य सचिवांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेसाठी विरोधी पक्षनेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले. जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकार सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे या बैठकीत जुन्या पेन्शन योजनेबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. जुनी पेन्शन योजना काय आहे बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. निवृत्तीनंतर पगाराच्या 50% रक्कम दरमहा पेन्शन म्हणून मिळते. दरवर्षी महागाई भत्त्यात वाढ होते. निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर पत्नी किंवा इतर आश्रितांना पेन्शन मिळतं. या जुन्या पेन्शन योजनेमुळे अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर येणार कसा तो बघूया. राज्य सरकारी कर्मचारी 16,10,000 पगारावर खर्च होतोय 58,000 कोटी. अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे. ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. जुनी पेन्शन योजना लागू केली तर 1,10,000 कोटींचा भार पडणार आहे. आज आपल्या सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली तरी काही फरक पडत नाही, कारण याची खरी लायबिलिटी 2030 नंतर येणार आहे. प्रश्न एवढाच आहे की एक राज्यकर्ता म्हणून प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नाचा लॉंग टर्म विचार करायचा की आपलं सरकार आहे, दुसरं इलेक्शन जिंकायचं आहे, लायबिलिटी तयार केली तरी आपल्याला काय, आपण जिंकून येऊ, पुढचे जे येतील ते पाहतील, असा विचार करायचा. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिंचन.